नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज शहाळ्याचं पाणी याविषयी माहिती करून घेणार आहोत शहाळ्याचे पाणी बाराही महिने उपलब्ध असते आणि कोणीही आजारी असलं तर आपण शहाळ्याचं पाणी शाळे त्यांना भेटीला जात असताना देत असतो शाळांतील पाण्याच्या गुणधर्मामुळे ज्याला सलाईंचा पर्याय म्हणून देखील बघितलं जातं शाळे आपण जेव्हा कोणाकडून विकत घेतो तेव्हा त्यांना मला गोड पाणी हवं असं सांगत असतो तर शाळेचं गोड पाणी आणि दुसरा प्रकार म्हणजे शाळेमध्ये असणारं तुरट आंबट गोड असणारं पाणी असे दोन प्रकारचे शाळे बाजारामध्ये उपलब्ध असतात ज्या शाळेमध्ये थोडी मलई निर्माण झालेली असते खोबरं निर्माण झालेलं असतं असं शाळं हे चवीला गोडसर असतं आणि ज्यामध्ये अजून खोबऱ्याची प्रक्रिया निर्माण झालेली नाही आहे अशा शाळेतलं पाणी हे मामूली तुरट आंबटसर आणि गोडसर असतं दोघीही प्रकारचे पाणी हे आपल्या शरीरासाठी उत्तम असतात आपण कोणत्या उद्देशाने हे पाणी घेणार आहोत याच्यावर ते अवलंबून असतं गोड पाणी म्हणजे ज्यात मलई आहे असं कोणी घ्यावं याबद्दल बघूया जे खेळाडू आहेत ज्यांना ताकद हवी आहे जे श्रम करून थकलेले आहेत जे आजारी आहेत ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झालेली आहे अशांसाठी तसेच लघवी साफ करण्यासाठी अतिसारामध्ये आणि गरोदर स्त्रियांसाठी अशा प्रकारचं गोडसर पाणी जे आहे हे उत्तम असतं ज्यांना आपल्या शरीरामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे वजन कमी करायचं आहे रक्तदाबावर नियंत्रण मिळवायचं आहे क्षमता वाढवायची आहे त्वचा विकार आहेत अशांसाठी तुरट असणारं म्हणजे ज्यामध्ये मलई निर्माण झालेली नाही अशा प्रकारचं पाणी आपण सेवन करायस हरकत नसते ज्या व्यक्तींना शहाच्या पाण्याची ॲलर्जी असते अशा लोकांनी हे पाणी वर्ज करावं आणि ज्यांना माहीत नाही आहे अशांनी जर पाणी पिलं तर त्यांना शरीरावर म्हणजे स्किनवर त्वचेवर रॅशेस उत्पन्न होतात म्हणजेच जर रॅशेस आले तर त्याची ॲलर्जी आहे असं त्यांनी समजावं अधिक प्रमाणात ह्या पाण्याचं आपण जर सेवन केलं तर शरीरामध्ये मेदवृद्धी होऊ शकते याच्यातलं जल जे आहे पाणी जे आहे हे लघवी साफ करणारं असतं आणि अधिक प्रमाणात जर सेवन केलं तर शरीरामध्ये जलाची अल्पता म्हणजे लघवी जास्त साफ झाल्यामुळे शरीरामध्ये जलाची अल्पता म्हणजे पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते ज्यांना पचनाचे विकार आहेत त्यांनी अधिक प्रमाणात जर पाणी सेवन केलं तर त्यांचे पचनाचे विकार अजून वाढतात म्हणून अशा व्यक्तींनी अशा प्रकारचं पाणी सेवन करणं टाळावं अशा पद्धतीने गोड आणि तुरट अशा दोन्ही चवीचं पाणी आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतं त्याचा मात्र वापर आपण योग्य पद्धतीने जर केला तर शहाळ्याचं पाणी आपल्याला आरोग्यदायक ठरू शकतं धन्यवाद